आहेत मतदानात रिफ्लेक्ट नक्की होती खरं पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारतो की बटेंगे तो कटेंगे ही जी घोषणा होती त्याला भाजपातल्याच काही नेत्यांनी नंतर अजित पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती पण आज देवेंद्रजी असं म्हणाले की या नाऱ्याचा अर्थ त्यांना समजलेला नाही आणि हा नारा म्हणजे काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला दिलेलं उत्तर आहे का हे बघा काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या नाऱ्याला उत्तर दिलं असेल बटेंगे तो कटेंगे त्यामुळे ते पंतप्रधानाने दिलं आहे म्हणजे पंतप्रधान ते एक आहे तो नेक आहे म्हणतात किंवा एक आहे तो सेफ आहे म्हणतात योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगे म्हणतात त्यांच्या त्यांच्या स्वभावधर्माप्रमाणे आणि यांच्या संविधानिक जबाबदाऱ्या असल्यामुळे मोदींवर परंतु आज भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आता आलेत आणि राज्यसभेचे खासदार झालेत त्याच्यानंतर पंकजा मुंडे या प्रकारचं बोलल्यात अजित पवार हे महायुतीतले घटक पक्ष असून त्यांनी हे चालणार नाही आधी म्हणाले आणि नंतर म्हणले एक आहे तो सेफ एमध्ये काय वाईट आहे ह्या तिन्ही नेत्यांच्या काही स्थानिक मजबुरी किंवा कंपल्शन्स आहेत जसं बीडमध्ये जिथे पंकजा मुंडे जिथल्या नेत्या आहेत तिथे ऑलरेडी त्यांच्या लोकसभा निवडणुकीला त्यांनी ओबीसी मराठा या वादाचा फटका त्यांना बसलेला आहे आणि इतकं वितुष्ट या समाजांमध्ये आलेलं आहे विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये की एका समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या दुकानातनं मालही घेत नाहीत इथपर्यंत ते वितुष्ट वाढलं आहे आता त्यामध्ये ऑलरेडी आपण एका समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि एक समाज लांब आहे अशा वेळेला विधानसभा निवडणुकीत मायनॉरिटीज होल्ली आपल्यापासून दूर जातात म्हणजे भाजपाला मत देतच नाहीत मुसलमान ॲज इट इज आणि हे ऑलरेडी दिसून आलेलं आहे अनेकदा तरी देखील हे विधान ज्यावेळेला तो कटेंगेत चालतंय त्यावेळेला आपण त्याच्यापासून डिस्टंट केलं तर कदाचित थोडाफार फायदा होऊ शकतो किंवा डॅमेज कमी होऊ शकतो म्हणून पंकजा मुंडे बोलले असेल तीच गोष्ट अशोक चव्हाणांची आहे त्यांची मुलगी आज विधानसभा लढवते ते राज्यसभेवर असले तरी आणि नांदेड ही अशी जागा आहे की जिकडनं एम आय एमचा महाराष्ट्राच्या राजकारणातला स्थानिक स्वराज्य संस्थातला प्रवेश झाला होता आणि तिकडनं एम आय एम वाढलं होतं त्यामुळे तिथे जे मतदार आहेत अल्पसंख्याक त्यांना तो कटेंगेच्या नारामध्ये हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत अशोक चव्हाण तेव्हा त्यांना काही शून्य मुसलमान मतं देतील असं नाही आहे वैयक्तिक त्यांचाही संपर्क असणारच आहे त्यांनी एम आय एम फोडले आणि त्यावेळेला नगरपालिका जिंकली होती सतरा साली नांदेडची त्यामुळे त्यांचे जे संपर्क आहेत तिथले मुस्लिम समाजाशी आणि मानणारे ते आपल्यापासून दुरावू नयेत किंवा लांब जाऊ नयेत यासाठी त्यांनीही बटिंगे तो कटेंगे हे काही चालत नाही महाराष्ट्र कसं पुरोगामी वगैरे मुलामध्ये त्यांनी विधान केलं आहे आणि अजित पवारांचं तर उघडच आहे त्यांनी अधिकृत ए बी फॉर्म नवाब मलिकांना दिला आहे की जरी त्यांचा मतदारसंघ बदलला गेला असला आता अणुशक्तीनगरमध्ये त्यांची मुलगी अधिकृत उमेदवार आहे मायुतीची परंतु नवाब मलिकांना ए बी फॉर्म दिलाच आहे अजित पवारांनी ते आज अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार आहेत तर ते त्यांना कटेंगे तो बटेंगे नाल्याचं अगदी होलहार्टेडली स्वागत करणं शक्यच नाही तेव्हा या तिन्ही नेत्यांनी त्यांची स्थानिक कंपल्शन म्हणून त्याला वेगवेगळ्या प्रकारे विरोध दाखवला आहे आणि फडणवीसांना ह्याच्यावर त्या नेत्यांना काही वेळोवेगळं बोलता येणार नाही आहे ना ये। म्हणून ते काय म्हणतात आमच्या नेत्यांना अर्थ समजला नाही तुम्ही मला सांगा पंकजा मुंडे किंवा अशोक चव्हाणकर माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना बटेंगे तो तर अर्थ कळत नाही का पण हे एक द्यायचं उत्तर द्यायचं म्हणून उत्तर दिलेलं आहे या चौघांना माहिती आहे त्याचा अर्थ काय आणि त्यांनी काय विधानं केली पण हा राजकारणाचा भाग आहे त्यामुळे ते बोलावं लागतं धन्यवाद आता जनादेश कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती इंजिनियर साहेब हे भाजप महायुती बांधत असलेला